सारा झोल है अरबक दगड़ा लला कान सभावर धाव 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 मरिया धाव हे मरिया धाव मरिया धाव पैशांचा पूर चलेगी गाडी तो निकलेगा धूर घेऊन खजिना आता उडू या भूर पण त्याचं गाण्याला भलताच गोल 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 दुनिया गोल है झोल 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 सारा झोल है तगडाला आला बघ कोटीचा भाव अरे धा शिलालेखाबद्दल तुम्हाला कसं वाटतं? आता आपल्याच तोंडानं आपल्याच पोराचं किती कौतुक करायचं म्हणते हो? अहो एवढस खुट्ट्यावडं होतं बघा, तवापासूनची सवय. हे ओढ ते ओढ, याच्यात हात घाल त्याच्यात हात घाल, नदी नाले काही एक म्हणू नका. अहो म्हणून तर गावातली माणसं याला ते हे म्हणतात. ते हे काय हो? अगं सांगून सोड की. इतिहास संशोधक. इतिहास संशोधक. आज त्यानं कष्टाचं चीज केलं बघा, काढला बघा एकदाचा शोधून इतिहास. आणि आता तर सरकारने नेलं बघा त्यांच्या कचेरीत जमा करायला. आणि आता आमच्या चिन्नप्पाच्याच हातानं उद्घाटन होणार आहे बघा ते इतिहासाच. चला चला, अरे एसटीची वेळ झाली, वाजवा रे वाजवा.
होय देवाला नको विसरू गावाला कीर्ती आली नावाला करती सारे सला सुख मागतोय देवाला नको विसरू गावाला ए कीर्ती आली नावाला करती सारे सला बंधलय पेटा जर तरी मोठा झुलतोय शेला जीवाचं पखरू गावाचं लेकरू आमचा चिन्नप्पा जास्तीचा सारा माहोल मस्तीचा जसा हंगामा कुस्तीचा हारीचा आली धमाल इथे जल्लोष जास्तीचा सारा माहोल मस्तीचा जसा हंगामा कुस्तीचा हारीचा आली धमाल मला भेटा सरदारी मोठा झुकतोय शेला जीवाच पाखरू गावाच लेकरू आमचा चिन्नप्पा निकलाय रंगलाय हर्राला खेळ हा आला वाजबू याले झिमताशा गुलाल उधळू चला बेटा जर तरी मोठा झुलतोय शेला जीवाच पखरू गावाच लेकरू आमचा चिन्नप्पा यल्लम्मा यल्लम्मा यश करू चिन्नप्पा 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 यल्लम्मा यल्लम्मा यश करू चिन्नप्पा 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 पाटील म्युझियम मध्ये उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिलालेखाच्या अनावरणाचा कार्यक्रम आहे. त्यासाठी आज रात्रीपासूनच मला तिथे टाईट सिक्युरिटी पाहिजे. येस सर. म्युझियमच्या सिक्युरिटी साठी कोणाची नेमणूक केली आहे? इन्स्पेक्टर वागळे सर. वागळे? हो, इन्स्पेक्टर अर्जुन वागळे. म्युझियम मध्ये अतिरेकी हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हो, त्यामुळे म्युझियम मध्ये कोणतीही गडबड झालेली मला चालणार नाही. नाही होणार सर. आणि गडबड झाली तर स्वतःहून राजीनामा देईन. हो, आय लाईक हिज कॉन्फिडन्स. ओके, यू मे गो. थँक्यू सर. वागळे. थँक्यू सर. हा चलो चलो यार, तुला मराठी येते का? ओके. चायला मगापासून ओके ओके बोलतोय. ए देख, अंदर जाने का जो भी तेरा डील है भाई से बोलने का. ओके. ये एक सुपारी 10 लाख का है क्या ऐसा? हाँ हाँ, ओके ओके. ऐसा 5 सुपारी भाई को देने का. चायला याला मराठी येत नाही, मला हिंदी कळत नाही. जाऊ दे. ए तू थांबी ते, ये अपना सुपारी भाई का अड्डा.
इधर कुछ बोलने का नहीं सुपारी भाई के सामने, चुपचाप बैठने का। ये क्या? ये सुपारी है। अच्छा, ये भाई को दिखाने का, भाई अपने आप समझ जाएगा ये भाई है। ए, हटना सापली। अरे बार बैठो बैठो। हाँ बैठो बैठो। काम चुराना है आज। आज ही? अब आज ही एडवांस या काय? दोन गोट्या। हो गोट्या एडवांस म्हणून दोन गोट्या। हो आपल्या दोन सुपाऱ्या दिल्या। त्याचं काय माहितीये भाई? एक सुपारी म्हणजे 10 लाख, असे 20 लाख। अच्छा। ओके ओके, तुमचं काम होऊन जाईल। गोट्या आऊट। हां गोट्या यांना घेऊन जाता। गो म्हणतात। ओके चलो, बोला था ना कुछ बोलने का नहीं, सब काम हो जाएगा। अरे आज ये पाणी कपात आहे। तुला पण आली दादा, आणि लवकर ये। तोपर्यंत मी कॅमेरा बघतो। खुशखबर खुशखबर खुशखबर, ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज। आताच मिळालेल्या माहितीनुसार चिनाप्पाच्या शिलाला, सॉरी आय माय सॉरी, हा तर चिनाप्पाला मिळालेला शिलालेख चोरण्याची सुपारी, सुपारी भाई मन्या डोंगरेला देत आहे। हो ढबर टपर 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 ढबर। अरे बाबा दारू वाईट असते। कोण बोललं दारू वाईट आहे? कोण बोललं दारू वाईट आहे हे मला आज विचारू नका, कारण आज मी उलट आहे ते। अरे बाबा जाऊ दे, आम्हाला काम करू दे, आम्हाला डिस्टर्ब करू नको बाबा, चल। ए मला एक प्रश्न विचारायचा आहे। अरे बाबा कामाच्या वेळेस कसले प्रश्न विचारतोय, चल। आणि मी काय ऐकलंय की बेवड्यांना नेहमी 2-4 दिसतात। 2-4? कोण बोलला? मी बोलतो। कसं काय? हे बघ आता मला सांग तिथे किती जण आहेत? तिकडे दोन। काय तरी काय? तिकडे एकच आहे। आता एकच दोनला बसलाय। आईला जामीन द्यायचा होता तर सकाळी 6 आधी, नाही तर रात्री 9 यायचं ना। आईला सकाळी 6 ते रात्री 9 आपला झोपायचा टाईम असतो। झोप डिस्टर्ब केली, बोल कशाला केला जामीन? हे बघ म्युझियम मधून आजच चोरायचंय रात्री। जो वनटास करायचा आहे। हा आणि ही माहिती आणि ह्यात नकाशा आहे म्युझियमचा। कितीची सुपारी आहे? 5 लाख। हा ऍडव्हान्स काय? एक सुपारी। ए ही सुपारी आहे ना, ती तुझ्या सुपारी भायला दाखवायचे चाल। कॅश बोल कॅश, आपल्याला ना दाखवायचे ते चाल। ठीक आहे गे। उद्या सकाळ व्हायच्या आधी आपण फोन करू तिकडे यायचा आणि हा ओरिजिनल घेऊन जायचा। रिक्षा
तुम्ही इथे उभे रहा आणि तुम्ही इकडे उभे रहा आणि नीट पार ठेवा कळलं कोणी जाता कामा नाही इकडनं गुड गुड ओ थैंक यू आहे ना अलाराम वाजेल ना गुड गुड काय शिलालेखाची जबाबदारी माझ्यावर आहे ना त्यामुळे मला जबाबदारीने वागलं पाहिजे ठीक आहे सर मग आम्ही निघू हो निघा निघा सर ओ ओके क्या बात आहे मी चेक करत होतो अलाराम वाजतोय की नाही ते गड 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 पण तुम्ही अलाराम वाजल्या वाजल्या बरोबर आलात हा गड 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 दक्षात पाहून बरं वाटलं मला आबांना सांगून मी तुम्हाला प्रमोशन देईनच गड 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 एक काम करा अलाराम ऑफ करा ओके सल्यूट बिल्यूट काहीच नाही केला सावंत मी आहे साहेब तुम्ही अलाराम वाजतोय गुड 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 अलाराम वाजल्या वाजल्या तुम्ही आलात व्हेरी गुड व्हेरी गुड आय एम प्राऊड ऑफ यू सायरन ऑफ प्लीज हा ऑफ प्लीज अरे याला म्हणतात महाराष्ट्र पोलीस अगदी वेळेवर हजर होत पोझिशन अरे निघा अहो निघा काय थांबलंय मूर्ख साहेबच असतील सारखी सारखी ये जा करायला लागते आणि हा आता ऑफच असू दे दोन दोन हत्ती आहेत घाबरायचं काय कारण नाही दोन दोन हत्ती आहेत तिसरा मी आहे नाही नाही Hello!
राहिला पाहिजे. हुशार आहे मी हुशार. यस सर वागळे हियर सर. यस सर एकदम सिक्युरिटी टाइट आहे सर. यस सर 24 तास जागा आहे सर. यस सर शिला लेख ना एकदम फर्स्ट क्लास. ओके सर ओके सर ओके ओके हो सर काळजी नका करू सर. थँक यू सर थँक यू. कमिश्नर शिलालेख कुठे आहे? वागळे वागळे शिलालेख कुठे आहे? शिलालेख कुठे आहे? माझ्याकडे नाही. अरे कुणी वर येऊ नका नाही तर यालाच खलास करून टाकेन. चल पकडा त्याला. कमॉन फॉलो मी. आम्ही इथं हजर असताना तुम्ही इथं हजर असताना सर्व पोलीस इथं हजर असताना हा मौल्यवान शिलालेख चोरी जातोच कसा? काय या राज्याचं रक्षण करणार तुम्ही? आय एम सॉरी सर. हे बघा 2 दिवसात जर शिलालेख नाही सापडला तर मी तुम्हाला सस्पेंड करीन. येस सर. वागळे तुझी माहिती आहे. चल चल सोड. गप गप. अरे तुला काय करायचं? चल सोडते सोड. ये गप ये गप.
आता मी याला म्हटलं या खेळणं या पिशवीतलं खेळणं घरी गेल्यावर देतो मग खेळत नाही त्याला आताच पाहिजे चिडला बापावर चोर म्हणाला बापाला चोर म्हणाला बापाला चोर म्हणतो बघा बघा समजू याला बघा बाळा वडिलांना असं म्हणू नये कर बापाला चोर म्हणतोय काय संस्कार म्हणून हाय की नाही अरे या सोडून त्याला लहान तो ए हट्ट करू नकोस अरे माझा बाप पडला सोडा मला तुम्ही ते कसे पडला ही सवय तुमची नेहमीच आहे का बर मने इथून जाताना तुम्ही पाहिलत का औ मरण्याच्या आधी एक बाईट द्या ना बाईट औ बाईट आयला इथं माणूस मरतोय तुम्ही त्याची बाईट तुम्ही अरे बघ तू पण दारू पिऊ नको कारण दारू पिल्याने लिव्हर खराब होतो आणि माणूस हळूहळू मरतो हा पटकन मरण्याऐवजी मला याचा बाईट घेऊ दे बाईट बोलतो हा पटकन मरणार आहे ए मला लवकर कॉटर आणा खंबा आणा आणि अक्काच्या अक्काच्या तोंडामध्ये कोंबा अरे हा मरायला टेकलाय मला याची बाईट घेऊ दे ना बाबा अरे मग तेच तर बोलतोय ना येड्या हा पटकन मरणार आहे ना तू काय बोलला दारू प्यायला की माणूस हळूहळू मरतो ना अरे मग हा हळूहळू मरेल ना येड्या अरे बाबा तुझं काय बाबा मला काम करू दे ये गा बाबा आता तुला कविताच हे करतो अरे हे जर जीवन असेल तर मेलेलं बरं ए सोनिया ए पण भीती वाटते ना म्हणायची मला पण प्यायलेलंच बरं ए अरे कपरे ए तू बाहेर देणार बाहेर देणार ये बाहेर देणार तू बघा मनिया मनिया नाव काय चनिया चन्याने मनातला फरक कळत नाही मग ए चल मग बोलतोय काय मागून तर सेम मनासारखं दिसतो मागून देतो तुला पकडा त्याला गोपी हा नारळ घ्या काय चाललंय नेट बघा घाबरू नका सॉरी सर सेम मना दिसतोय गोपी याला आपण एकदा पकडला ना की आपलं प्रमोशन फिक्स चला अरे हा मन्या नाहीच आहे अरे कोण आहे कोण कोण गण्या अरे यार गण्या मन्या काय कळतच नाही काय गुड न्यूज गुड न्यूज गुड न्यूज काय 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 मन्याने पीस लंबाच केला यस फोन लाव त्याला फोन लाव अगेन 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 विथ पिक अप फील माय योर नेम मेक नो फ्रेंड यू आर आपली एकच बोली एकच बाणा मराठी येत नाही त्याला जागोजाग घाणा कळलं ना हा बोला सुपारी बाय हा म्हण्या हा डिलिव्हरी कुठे आणि कवा देणार कुठे बर ही मनशा तुडुग इदानू म्युझियम दाग वंद वस्तू तुडुग माडी बॅग डाक इटी दानू म्हण्या ए तुझ्या आजूबाजूला तिकडे कोण आहे कोण आहे काय सगळे आहेत म्हणजे गिरायक आहेत मालक आहे गल्ल्यावर वेटर लोक आहे सगळे आहेत का नाही नाही तर कन्नड मध्ये कोण बोलताय तो आप वर्गा आईला मेरे पीछे ही लगा है ये मेरा करके
अरे पण तो कन्नड मध्ये काय बोलतोय माहिती आहे का तुला? काय माहिती काय बोलला असेल. अरे तो म्हणतोय की तू एक चोर आहेस आणि म्युझियम मधलं तू एक वस्तू चोरून आणली आहेस. काय तुम्हाला कन्नड येतं भाई? अरे बाबा आपल्या धंद्यात सगळ्या भाषा याव्या लागतात. तू त्याच्याकडे बघा दी. आईला मी सुपारी बघतो थांबा. चल ठेव आई सुपारी कुठे? हॅलो पोलीस स्टेशन, तो मने आमच्या हॉटेलमध्ये आलाय. हे भाऊ मोठा गेम केला यार माझ्यावर. आपण पण कच्च्या गुरुचाची आला नाय. अरे हट. अरे हट. अरे पण इकडे तर कोणच नाहीये. ओ इकडे मने कुठे? सर तो आताच पळाला. मन्या मला ओरडायला पाहिजे. मन्या. सर मी मन्या. तू मन्या? मला असली मन्या पाहिजे. चला मेरे बाप तू अपुन का लाइफ बर्बाद कर रहेला है. मैंने तेरा क्या घोड़ा मारा है? घोड़ा नहीं पिशवीतला मारले. अरे वो अपुन का बिजनेस है. मेरे बाप बरे दिवसात न झोपता एक काम पूर्ण करतोय. ही सुपारी कंप्लीट होऊ दे. 5 लाखाचा प्रश्न आहे. मला सांग हे त्या म्युझियम मध्येच पडून राहणार होतं ना, त्याचा कोणाला काही उपयोग होणार का? नाही ना. मग अरे ह्या दगडाला काही उपयोग होत असेल तर तुझ्या आई बापाचं काय जातंय? तुला तुझ्या आई बापांना भेटायचं ना, है ना? एक काम कर, तिकडे जा. तिकडे पोलीसवाला काका असेल, तो तुला तुझ्या आई बाबांकडे घेऊन जाईल. हा जा 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 ना बाबा जा ना. असा बरा जाणार ना मी? हे बॅगेतलं माझं आहे, हे घेऊनच जाणार मी. कळलं ना? ए तू काय स्वतःला लोकमान्य समजतो? हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं सांगायला. काय नाव तुझं? चिनप्पा. चिलमप्पा. चिनप्पा. चिलबप्पा. अरे बाबा जे काय नाव असेल ते तुझ्या पाया पडतो. जा माझी वाट लावू नको. ही सुपारी सक्सेसफुल झाली आहे. नाहीतर ही सुपारी जर सक्सेसफुल झाली नसती ना तर सुपारी माझी वाट लावेल. जा 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 ना बाबा. नाही असं करू नको बाबा, मी तुझ्या पाया पडतो. हे बघ मी रस्त्यावर येईन. मग अशी सांगितलं ना तो सुपारी भाई माझी वाट लावेल. माझं अजून लग्न व्हायचंय, मला अजून मुलं व्हायची आहेत, माझं सगळं व्हायचंय रे. या पैशांची मला खूप गरज आहे. प्लीज प्लीज मी तुझ्या पाया पडतो. जा बाबा. हा प्लीज. अरे वा ऐकलं. आईला साला काय योगा योग आहे. आईला सेम बॅग माझ्याकडे. माझ्या चिन्नप्पाला शोधून काढा हो, त्याला कोणीतरी खरं पळवून नेलंय. बघा ना. सापडली. एक मिनिट. हा म्हण्या. हा भाई. हा डिलिव्हरी कुठे? नेहमीच्या ठिकाणी भाई. नेहमीच्या ठिकाणी. ओके. ये सुपारी कुठे गेली आता परत? याला पकडलं म्हणून बरा झाला. तुझा काय प्रॉब्लेम आहे रे? हा मी एवढा तुला सांगतोय, तुझ्या डोक्यात प्रकाश पडतो का नाही? तुला याचा काय फायदा आहे? फायदा आहे म्हणजे आहे. कानेकडे कर. ह्याच्यात एक रहस्य दडलाय. कसला रहस्य दडलाय? खजिन्याच. कसला खजिना? सोन नाण हिरे माणिक मोत्यांचा खजिना. अच्छा सोना ना. काय ए टेपा लावू नको. चल आयुष्य पद. हो मग तू तो गावीच का नाही शोधलास? अरे गावी वाचायला वेळ देतील तर ना. बोंबा मारून मोकळे. आणि गुरुजी म्हणतात की ही राष्ट्रीय संपत्ती आहे आणि केला सरकारात जमा. चालत आपला तुझ्यावर विश्वास नाही. अरे साला तू दिसतो तेवढा नाही, जेवढा जमिनीवर आहे ना तेवढा जमिनीच्या आत आहे.
हाँ बोला मनीषा ज्वेलर. तू जे चोरलेस ना ते मला दे, मी तुला 15 लाख देते. माफ करा शेठ, आपण जबान देऊन बसलो ना एकाला. अरे तू असं काय करतो, ऐक माझा. हॅलो मन्या, हरी चेंज ज्वेलर. हा बोला शेठ. तू जे चोरले ने ते मला दे, मी तुला 15 लाख देते. 15 लाख? सॉरी शेठ, 14 झालाय, आपण जबान दिली आहे. 15 लाख? मन्या भवानी. हा बोला भाई. तो दगड आपल्याला पाहिजे. पण भाई 20 लाख? नाही भाई, ऐका माझं. हो हा भाई, ऐका ना भाई. भाई भाई भाई, साला काहीतरी लोच आहे भाई. हट. साला तू बोलतो ते खरं आहे. पायळा, ह्यात काहीतरी खजिनाच असणार. 60 लाख म्हणजे करोड तरी नक्की. पहिला सुपारी. इकडे लांडगा, तिकडे कोल्हा. साला करायचं काय. सावंत, वॉच ठेवा. वॉच ठीक आहे. वॉच ठेवा म्हणजे लक्ष ठेवा. मारीन मूर्ख. काय रे, कितीचा असेल तो खजिना? अरे मी कसं सांगू शकतो, 700 वर्षापूर्वीच्या राजाने लपवून ठेवलाय. लाखो करोडो अब्जोचा असेल तो खजिना. अब्जो? हर कुत्ते का एक ना एक दिन आता है मन्या. अब्जो, तू मला फक्त सांग कुठे आहे तो खजिना, म्हणजे मी कसा शोधतो बघ त्याला. आज आपण लय खुश आहे अब्जो. बोल तुला काय पाहिजे सांग. खजिना. खजिना? मम्मी का इकडे अर्धा 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 तर अर्धा दिला तुला. तू भी क्या याद रखेगा. अरे काय ना, त्याच्यापेक्षा बरं आहे ना अब्जो यार. सलाम अलैकुम शेख साहब. हमारी चीज. वो तुम्हारी चीज का क्या हो गया? वो तुमने हमको सुपारी दिया. हाँ. तो हमने सुपारी वो मने भाई को दिया. हाँ. तो साला वो मने चीज लेके भाग गया. हाँ. अरे हमसे गद्दारी करेगा तो तुम खुदा को प्यारा होगा. नहीं 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 शेख साहब, मारो ना शेख साहब. क्या छोटे छोटे बच्चे पर मैं तुम्हारा तुमची चीज आनूं दे. अरे कभी देखो, मेरे शादी हो गया, 4 साल हो गया. मेरे तो बड़ा बच्चा, एक छोटा बच्चा आने वाला है. अरे हम उसकी बात नहीं करते, हम वो चीज की बात करते. तुमची चीज आहे ना, मी तुम्हाला 1-2-3 तासात आणून देतो. ए हमें अभी की अभी चीज चाहिए. अभी के अभी कैसे मिलेगा? समझो दे उसे. अरे आन तो आन तो आन तो एक गोटा पर गोटा. ए अरे अरे कैसे भाग गए, कैसे चूहा भाग गए. हां आन तो आन तो तू एक. एक्सक्यूज मी सर. ओह सॉरी सर, आपण आपण बोललत मला. वागळे, मला तो शिलालेख नाही तर तो मान्या 2 दिवसात सापडले नाहीत तर हे पत्र. ओ सर, माझं प्रमोशन. थँक यू सर. वागळे, हे तुमचं प्रमोशन नाहीये, हे तुमचं सस्पेंशन लेटर आहे. सस्पेंशन? हो. वागळे की दुनिया. साला तू किती वेश बदलले ना, तरी आम्हाला तुला बरोबर ओळखू शकतो, कळलं ना. साला आता प्रवास कशानेही करा, कसाही करा, पोलीस आपल्याला पकडणार. काय करायचं. Again.
सर चला लवकर सर पोलिसांची नाका बंदी सर आपण पोलिसात विसरलोच मी अरे कशाला थांबवलं अरे कशाला थांबवलं अरे 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 लागेल कशा पाय झडती कशा पाय झडती घेताय मी इन्स्पेक्टर वागळे तरी पण झडती घ्यावी लागेल मी 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 हवलदार गोपी सावंत मग मीच नाकाबंदी करायला सांगितली विसरला इन्स्पेक्टर वागळे सॉरी साहेब सॉरी मग कपड्यांमुळे ओळखलं नाही हो मने सापडला मने सापडला का रे मने सापडला का रे मने सापडला का कोण म्हणिया सर तुझं मन्या सापडला पाहिजे काही झालं तरी सांगून ठेवतो काय करूया काय करूया अरे गाडीत बसायचं आता तुम्ही पाहतच आहे पोलिसांनी जागोजागी नाकाबंदी केली आहे तरी मन्या डोंगरे पोलिसांना चकमक देऊन इथून निघून गेलेला आहे आणि तेही सायकल वरून मागे उभा पोलीस पुढे उभा पोलीस इकडे उभा पोलीस इकडे तू इथं परत आलास हो मग तू माझ्या प्रश्नाचं उत्तर काय नाही देत रे ए मला एक प्रश्न पडल्याचं उत्तर दे ना हे बाबा माझ्याकडे वेळ नाही तू जायकडून निघून चल जा बोल ना ए मला तुझी टोपी पाहिजे ए टोपी दिल्यावरती प्रश्न ना विचारणार नाही विचारणार हा मग ही घे काय करू काय नको तुला नको तुझं तुझं पोलिसांना नाव सांगतो तम हे सांग नाव मी नाही घाबरत पोलिसांना आपण नाही घाबरत अरे खर तर मी पण पोलीस होणार होतो पण काय झालं माहितीये का मी भरतीला गेलो त्यांनी मला बघितलं आणि बोलले अरे वा एक्सरे छान आहे उद्या माणसाला पाठवून द्या हसतो माझ्यावर हसतो हसतो माझ्यावर येडा अरे मग काय मी दुसऱ्या दिवशी परत गेलो मग काय सगळ्या एक्झाम मध्ये पास झालो फक्त एका एक्झाम मध्ये नाही पास झालो कोणत्या रे ती धावायची परीक्षा होती तो जो ऑफिसर होता तो हिंदी होता तो बोलला नऊ जवान भागो सगळे धावले मी नाही धावलो अरे पण तू का नाही धावला मग बरोबर आहे ते नऊ जण होते तो काय बोलला नऊ जवान भागो मग ते नऊ जण धावले मी धावा होतो ना मी कसा धावू काय हसतो हसतो या चाल हा बरं झालं कविता न ऐकवताच निघून गेला थांब आपण याला आठवण करून दिली बाटली संपेपर्यंत सायकली भरुनात बाटली संपेपर्यंत सायकली मी नाही त्यातली कडीला वाचली कॉल तुम्ही ड्युटीला नव्हता का मला दिसलं नाही याला कुठेतरी बघितलं वाणी वाटते अरे हो मन्या मन्या डोंगरे चल 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 साहेबांना फोन कर चल 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 बस बस लवकर बस बस हॅलो साहेब चल हॅलो साहेब मन्या साहेब सर सायकलची हवा घालवली तर येस करेक्ट अरे तो सापडू दे ना आधी सायकलची हवा घालत आहे चला चला लवकर आईला लापडा झाला पोलिसांनी आपल्याला सायकलवर बघितला आता सायकल सोडायला लागणार तुमच्यात काय तमस राहिलं नाही काय झालं काका हा उतर रे काय झालं काय तू कोण रे बाबा मी मी मॅकॅनिक अहो ते आमची गाडी बंद पडली जरा बघा ना होय का लय प्रॉब्लेम आहे गाडी गॅरेजवर न्यावी लागेल इकडे कोपऱ्यावर माझं गॅरेज आहे मी स्कूटर घेऊन जातो तुम्ही दोघं डबल सीटी सायकलवर अहो डबल सीट आणि सायकलीवर काका जवानीचे दिवस आठवा ह्या मला पटवताना कुठलं गाणं म्हटलं होतं अहो हेमान कुठली हेमा अहो ह्या मला पटवताना कुठलं गाणं म्हटलं होतं आठवा या घेऊन या बिंदास त्यांना या 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 चला चल रे या लवकर या
पाटील लक्ष द्या तिकडे. सावंत सायकल वर कोणीतरी येतोय. मला तो वाटतंय मनेच आहे. पकडा पकडा असली 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 कानफडात कशी आहे. असली आहे असली आहे कानफडात कशी आहे. चल फास फास समोर बघ इन्स्पेक्टर वागळे. ओ मने ऐक ओ अरे हा तर मने डोंगरे सर. हा वाचतोय. काय मी वाचतोय. कोण वाचतोय. हो कोण वाचतोय. काय ओके 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 चल 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 लोक लोक चला 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 लवकर बसा. आईला लफडा आता स्कूटर पण बदलायला लागणार. हॅलो काय काय. अरे मला स्कूटर वर गाडी पळव 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 गाडी पळव गाडी पळव. दरवाजा उघडल्यानंतर धरून राहा पण डोळे बंद ठेव. का 18 वर्षानंतर बघायचं कळलं ना. डोळे बंद बघायचं नाही. चल चल पटापट चल 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 पटापट सर चला लवकर. काय मनेची स्कूटर. हो सर चल 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 चला चला चला. मनेची स्कूटर तर इकडे आहे. मने कुठे आहे. मन्या सावन दोन दोन मन्या. नाही सर दोन माणसं. दोन मा ती पण एकत्र. हो काहीतरी गडबड आहे. केच 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 के माणसं. ओ माझी कार कुठे आहे. सरळ उभा रा. नंबर काय. 9819. अरे मोबाईल नंबर नाही. कारचा नंबर काय.
बारा का रे अरे माझी आई म्हणते की रात्रीचे भूत फिरतात इकडे अरे बापरे अरे अरे बिचारा म्हाताऱ्या लेख मागतो त्याला घेऊया ए नको रे थांबव नकोस तू चल का अरे भूत असला मग हो हाँ चल तू चल 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 चुप सर हा पुतळा इथे काय करतोय हाँ सर हाँ हा माणूस एवढ्या रात्री काय करतोय अरे काय करतो म्हणजे काय बिचाऱ्याला जायचं असेल कुठेतरी लिप मागत असेल बोलो बोलो त्याला बोलो चला चला गाडीत बसा या कळत नाही काय समोरचा माणूस मागे आला ढगायला लागली कळो पाणी थेंब थेंब गळो ए गाडी नंतर गाडी गाडी चालव मी गाडी नाही चालवणार तुम्ही चालवा तुम्ही अरे घाबरायचं ना येड्या ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छाय ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छाय ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छाय सर ही जागा काहीतरी विचित्र दिसते सर मन्याची गाडी सर बघा नंबर पण सेम आहे सर 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 म्हणजे मन्या इकडे असणारच चला होता सर सर इथे भीती वाटते घाबरू नका या 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 हो सर हो सर हो सर खाली काय नाही रे ॐ क्लीं चामुंडाय विच्छाय सापडला तुझा बळी सापडला आज त्याच्या रक्तानं तुला अंघोळ घालणार आहे मला गुप्त धन तू तुझ्या डोळ्यानं पाहणार आहेस बोल बोल तुला कुठला बळी पाहिजे हा 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 कि हा बोल तुला कुठला बळी पाहिजे असायला सांगत ए जरा हळू बस अरे तुझ्या हसण्याने मंदिर कोसळे आणि आम्ही चिरडून जाऊ इथं फक्त माझा आवाज चालतो कळला ए इथं माझ्या परवानगी शिवाय कोणीही बाहेर जाऊ शकत नाही कळलं सापडलं सापडला तुझा बळी सापडला आज त्याच्या रक्तानं तुला अंघोळ घालणार आहे मला गुप्तधन तू तुझ्या डोळ्यानं पाहणार आहेस ए गपे येडा झाला काय तू पहिला आदिष्ट रखली हे बघ आपण एकजीट व्हायला तयार आहे त्या तू घाबरवू नकोस हा बोला कुणाचा बळी देऊ नाहीतर सगळंच कापून टाकतो बोला एक मिनिट एक मिनिट आम्ही डाव टाकतो डाव डाव कसला डाव हा म्हणजे पहिला कोण खेळणार ते ठरवतो ना म्हणजे बळी कोण जाणार ते ठरवतो अटक माटक चवळी चटक चवळी लागली गोड गोड जिबेला आला फोड फोड जिबेचा फोड फुटे ना घरचा पाहुणा उठे ना वेताळा जशी तुझी इच्छा
पहिला बळी कोवळा नाही नाही डाव तर तू टाकलास ना डाव टाकल्यास चला काहीतरी मिस्टेक झाली परत डाव टाकतो अटक मटक चवळी चटक चवळी लागली गोड गोड जिभेला आला फोड फोड जिभेचा फोड फोड हे ना करत आपण हे तुझा पहिला बळी देवा छान कळतोस तू तू तर तू मला काय करायचंय चल ये माझ्या बरोबर बाबा एक विचारू बोल बोल बच्चा बोल तुझी शेवटची इच्छा काय हे सगळं केल्यामुळे तुम्हाला काय मिळणार आहे गुप्तधन गुप्तधन गॅरंटी आहे हा मग गॅरंटी आहे आणि नाही मिळालं तर गेला ना आमचा फुकट जीव मला सांगा तुमची माझी ह्याची काय दुश्मनी आहे एकमेकांची आहे का तरी पण तुम्ही आमचा जीव घेणार साले इथे माणूसच माणसाचा दुश्मन बनलाय माणसाला मी महत्वाचा आहे बाकीचे गेले त्याला लावत आपला वारा चाललाय ना मग दुनिया गेली वेताळच्या गुवे साला तुझा तो वेताळ खरा आहे का खोटा कधी पाहिलाय पाहिलास का हा अरे हे सगळं करून भूताना सगळं जमलं असतं तर ते तुझ्या माझ्या शरीरातच कशाला गेले असते अरे आधी त्यांचा त्यांना काय कळत नाही ते तुला मला काय ढीक सांगणार आहेत हे बघ तुझ्या कवटीला मी मारला हे तुझ्या कवटीला लात मारली त्यांनी काय केला माझा काय केला वाकडा नाहीच करणार अरे कसा करणार ती काय जादूची कवटी नाही फुकट फुकटची आहे रे काहीच उपयोग नाही त्याचा हे सगळा अंधश्रद्धा आहे रे बाबा तुला सांगतो हे लोक बोकडाचा बळी देतात कोंबड्याचा बळी देतात का तर देव प्रसन्न व्हावा म्हणून देव काय प्रसन्न होत नाही प्रसन्न कोण होतो तो गुरव त्याचे चार पाच दिवस मजेत जातात मटणावर ताव मारतो मारतो की नाही हा आता हे बघ मी काय सांगतो ते तू आमचा बळी देणार आमची प्रीत इथे सडणार कुजणार त्याचा वास येणार वास बाहेर जाणार लोकांना कळणार लोक पोलिसांना सांगणार पोलीस येणार तुला पकडणार आत टाकणार फासावर लटकणार तुला म्हणजे स्वतःच्या हाताने तू स्वतःचा बळी घेणार खेळ खाल्ला संपला आहे ना नाही कळत आहे आता मी तुला मारला काय केला तुझ्या ह्या कवटीने काय केला माझा वाकडा केला का नाही ना कायच नाही केला तुला सांगतोय सगळा खोटा आहे रे हे असा बळी बिळी देऊन जादू टोणा करून काय होत असताना तर गांधीजीने त्याच वेळेस अमीर गरीब चवर्ण निचवर्ण भारत पाकिस्तान हे एका मिनिटात एक करून टाकला असता तुला हे एवढा मी सगळा बोललो तुझ्या डोक्यात काय प्रकाश पडला का नाही ना नाही पडणारच नाही तुला कळणारच नाही तुला माझा बळी घेतल्याशिवाय तुला तुला तुझं समाधान होणारच नाही ही असली माणसं ज्या जगात आहेत ना त्या जगात मला जगायचंच नाही ये माझा बळी घ्यायचा ना दे दे काय द्यायचा ते साला विकेट जाते बोलते मला माफ कर बेटा मला माफ कर अरे बाबा माणसाकडून चुका होतात चुकतो तोच माणूस साला काय वाक्य बोललो मी ए यार ए मला मला माफ कर ना यार मला माफ कर अरे अरे गरीबीला फार कंटाळलो होतो रे एकदम कंटाळलो होतो मला याच्यातून बाहेर काढ ए मला बाहेर काढ ना या वाल्याचा वाल्मिकी कर प्लीज प्लीज त्यासाठी तुला एक काम करावा लागेल बोल ना बोल ना करेन बोल बोल हा बोल असं गेलं गेलं मांत्री गेला शांत मगापासून बघतू या डोळ्यातलं आसवं थांबव तुझं अग कशाला त्रास करून घेतेस येईल ग पोरग आपलं परत नाही हो नाही माझ पोरग काय खात असल ओ काय पीत असल नाही नाही माझ पोरग मला आणून द्या बघा ओ अग बस शांत येईल माझ चिन्नप्पा आवाज बसून राहू नका जावा कि ओ तुम्ही तरी शोधा कुठे तरी माझ चिन्नप्पाला मला आणून द्या कि ओ पिंपाचं वजन एवढं आहे ना तुमच्या पेक्षा कमीच आहे सर मला सोडा ना इथं माझ्या परवानगी शिवाय पक्षी बाहेर जाऊ शकत आहे कळालं काय अरे एकशे एक वेळा काय एकशे एक वेळा अरे एकशे एक वेळा हा डायलॉग ऐकला आपण सर
सर सर थांबा पोटात ठेवून टाकतो तात्या आम्हाला पण सोडा ना घाबरतो कशाला सोडा ना पण प्लीज घाबरतो भाई ओ भाई तो पिंप है हा खांब है किधर है हमारा वस्तु तुम्हारा वस्तु तुम्हारा वस्तु अरे हमारा फाइव था यानी कि पांच था पांच हाँ लेकिन अभी हमारे पास इतना अरे हमको हमारा वस्तु चाहिए अरे देंगा बाबा देंगा यहाँ से छुटेंगा तब देंगा ना पहले हमको छुड़ाओ ना छुड़ाओ ऐसा छुड़ाओ छुड़ाओ थैंक यू शेख भाई माला याला पण छोड़वा ना इसको और कितने देर में हमारा वस्तु मिलेगा हमें आउने पर पावने पावने तासन में हम तुम्हारा वस्तु तुमको देंगे पक्का एकदम पक्का ओपन शिक्षक तुम्हाला एक गोष्ट विचारू पूछो पूछो म्हणजे तुमच्याकडे एवढे सांड असताना तुम्ही म्हणजे मला सुपारी का दिली सांड हा सांड म्हणजे ए सांड रे सांग रे वळू वळू कळू 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 अरे तो भाग जाना है तो भाग भागतो अरे भागो भागो और अडताय कशा भाई चिनप्पाला ज्याने पळवलं ना त्याला सोडत नाही तुम्ही नुसतं दाखवा त्याला त्याला बडवतोच नाही बडवलं तर नावचा पाटील नाही बघितलं का तुम्ही त्याला कसा दिसतोय तो अहो बघितलं तर अंगानं मजबूत रंगानं मजबूत आणि डोळे भी मजबूत होते त्याचे त्याला पोचलो ना तो कोण आहे ते तो अरे चिनप्पा ए चला अरे अरे अम्मा अम्मा पाला तुला बघून खूप आनंद होईल अरे काका अरे मला गावी परत आणलास ना म्हणून काय रे काय ते गावकरी असे का धावतात बहुतेक डुकराची शिकार करत असतील केवढे जोराने धावतात ते तेच अरे म्हणजे डुकराच्या पाठी नाही तुझ्या पाठी लागलेत पाय काय माझ्या मागे कशाला लागलेत अरे वरती काय चढतो त्यानेच आपल्या गावातल्या इतिहास संशोधकाला पळवलं बाबा इतिहास संशोधक कोण अरे मी रे हा तू बरोबर तुम्ही वेगळा काहीतरी समजताय त्याने मला त्याच्याकडनं सोडवून आणलंय कळलं ज्यानं पळवून नेलं त्याच्याकडनं सोडवून आणलं ए खाली ये बाबा खाली ये आमचं चुकलं बाबा आम्हाला माफ कर बाबा खाली उतरू काय मारायचं मला नाही बाबा ए तुम्ही पुढे वा घ्या त्याला चला घ्या घ्या खाली हा बरं थँक्यू हा बाबा चला काय केलं तुम्ही कुठे नेता का चला चला हा जसं त्या मन्याने सांगितलं ना ही बुवा भाजी सोड चमारी हट हट सोडली बुवा भाजी या पुढे मी चांगली कामं करणार आहे सापडेल काहीतरी चांगला मार्ग सापडेल सापडला मी आता सुधारलेलो आहे मी मात्र एक नाही हो माझी लहान लहान पोर आहे अरे बाबा हे बघ मी आता सुधारलेलो आहे मी आता मांत्रिक मिंत्रिक कोणी नाहीये तो मने आहे ना तो मने मला भेटला त्याने मला चांगलं सांगितलं हे बघ मी मांत्रिकगिरी सोडून दिले मी आता बळी बिळी काही देत नाही मी सुधारलो बाबा अच्छा तर म्हणजे तुम्ही हा धंदा सोडला काय धंदा अरे बाबा मी हे जे काय मंत्रतंत्र करत होतो ना ते मी आता सोडून दिले या पुढे मी बळी देणार नाही ओ ओ ही मार कितीला दिली अरे तुझ्या डोक्यावरचे हे केस जसे कापून टाकलेत ना तसं तुझं मुंडक कापून तुझा बळी देईन ओ मॅम प्लीज प्लीज
आता तुम्ही बोलत ना की तुम्ही हा धंदा सोडलाय बळी देणार नाही म्हणून. कोणीतरी आवरा रे. आवरा नाही भाऊरा रे. ए बाबा अरे कोण आहेस तू. ए बाय बाय जसं मी यांना सांगितलं ना तसं तुलाही सांगतोय. त्या मन्यानं मला सांगितलं की या जादू मंत्रामध्ये काही दम नाही म्हणून. हे बघ त्याच्या बोलण्यानुसार मी जादू बिदू सगळं सोडून दिलेला आहे. या पुढे मी कुणाचा बळी देणार नाहीये. बळी देणार नाही. पण मला बळी पाहिजे म्हणजे पाहिजे. ए कुठे बळी. ए बळी कुठे. ए बळी कुठे. ए बळी कुठे. ए कुठे आहे बळी. बोल बळी कुठे आहे. बळी कुठे आहे. बळी कुठे आहे. ए कुठे आहे. तुला कशाला बळी पाहिजे. अरे तो बळी जाधव माझी कॉटर घेऊन पाहलाय. मानलं हा तुम्हाला. मग सर वाचतोय. काय वाचतोय. फोन वाचतोय. हो फोन वाचतोय. सर हॅलो सर. मन्या कुठे आहे. मन्याना पळतोय सर. आणि तुम्ही. आम्ही त्याच्या मागे पळतोय सर. हो सर. मन्या सापडला पाहिजे वागणे. ओके सर. प्रयत्न करतोय सर. करा प्रयत्न करा. आणि तुम्ही जर एकटे परत आलात ना तर तुम्हाला तुरुंगाची आवा खावी लागेल. कळलं. ओके सर. तुरुंग मन्या. हॅलो. अरे बाबा कशाला तू सारखा सारखा त्रास देतो. मी एकदा तुला कबूल केला ना की वस्तू मिळाली की तुला नक्की देणार. कशाला सारखा सारखा घाबरवतो. माझा ब्लड प्रेशर वर खाली होतो ना. मग हो नक्की देणार. गॅरंटेड हो की नाही कोट्या. बघा कोट्या पण हो बोला. चल 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 चल. या गावात चिनप्पाला कुठे शोधायचं. तेच तर कळत नाही ना. हा ती पोर आहे त्यांना विचारूया. लवकर लवकर. ए पोरणू या इकडे 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 लवकर इकडे. ए पोरणू मला एक सांगा तो चिनप्पा कुठे राहतो. काय पोर आहे दी. काय झालं. काय झालं. बरं झालं. तुम्ही तुम्ही या गावातले आहेत का. हा याच गावातले. तो चिनप्पा कुठे राहतो. चिनप्पा तो काय तिकडं. तिकडं. तुम्हाला माहित आहे. माहित आहे. या ना माझ्यावर चला ना. मला अर्जंट भेटायचंय. मी इन्स्पेक्टर वागळे. इन्स्पेक्टर वागळे. नमस्कार साहेब. आणि हे हवालदार गोपी सावंत. पण सर आपल्याला काढलंय ना. बसा 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 बसा. दादा तुम्ही जावा घरला. मी येतो यांना सोडून. बसा बसा. थांबा थांबा जरा उघडतो. एक मिनिट. बसा थांबा साहेब दरवाजा लावतो. लावा लावा. चला चला. बरं झाला तुम्ही भेटलात. आता कसं आम्ही शकतो काय रे. इथून आणा गाडी. भाईची मुलं. भाई भाई हे बघा तिकडे. इकडे इकडे जरा पुढे पुढे. पोरानं इकडे 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 इकडे. इकडनं एक झाडासारखा माणूस आणि त्याच्या बरोबर एक बारीक माणूस इकडनं जाताना बघितले असतील तर कुठे गेलेत ते. चिनप्पाचं घर कुठे विचार ना. बरं तो चिनप्पा नावाचा एक पोरगा तुमच्या इकडे गावात राहतो. कुठे राहतोय. घर कुठे आहे त्याचं. घेतच आता सुपाऱ्या. भाई भाई जाऊ द्या. भाई आपण एक काम करूया. आपण सुपारी शोधूया ना. आपण चिनप्पाला शोधूया ना. चल चल ठीक आहे. तुम्ही इथंच थांबा. तुमची एकेकाची सुपारी नाही घेतली ना तर बघा. चल तू. लोकांना कळायला नको ना म्हणून. नाही कळणार. कसं नाही कळणार. अरे रात्रीच्या गावात कोणीच नसत. कोणीच नसत. मग जातात कुठे. दरोडा बिरोडा घालायला जातात. नाही नाही पाण्यावर. पाण्यावर. रात्रभर. एवढं काय खातात काय. हे करायला नाही. मग तीन मैलांवरून पाणी आणायला लागत. का गावात पाणी नाही ना म्हणून तिकडे जातात. आईला म्हणजे रात्रभर आपण त्या झाडाखाली खणू शकतो. अगदी बिंदास. बरोबर बरोबर. क्या बात है.
नाही मला पण कोण आहे कोणी नाही आता तू पुढे भाई तुम्ही भाई तुम्ही आधी भाई असं करू नका भाई नक्की ना हाय तेच बजरंग बली की जय चल राम राम पाहुण राम राम काय चाललंय आम्ही खणतोय खर तर आम्ही शोधतोय काय पाणी पाणी हा 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 पाणी शोधतो म्हणजे खोदतोय खोदतोय वीर खोदतोय पाणी शोधतोय पाणी अरे वा 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 म्हणजे वीर खणताय होय छान छान गावची सोय झाली अरे आपण कपाळ करंटे ठरलो या लोकांना जे सुचलं ते आपल्याला सुचू नाही अरे नुसतं वय वय काय करताय र चला उतरा खड्ड्यात कशाला कशाला अहो तुम्ही वा बाजूला तुम्ही जे काम सुरू केलं ते आता आम्ही पूर्ण करू काय रे हा करायचंच चला अहो नाही नाही तुम्ही बाहेर या तुम्ही उतरा खाली विहीर खोदा पुढं अहो ते तुम्हाला नाही जमणार त्याचा वेगळा टेक्निक आहे उतरू नका हो जा जा हो चप्पा चप्पा फसावे हो देप्पा हो चप्पा चप्पा फसावे हो देप्पा मराठी मराठी कन्नडिल्ले चप्पा चप्पा फसावे हो देप्पा हे जा ना बाबा मी आधी टेन्शन मध्ये आहे या गावात कसं आलो माझं मलाच माहितीये ते जर या लोकांच्या हातात लागलं तर आमच्या हातात काय लागणार घंटा सापडला सापडला सापडलं कुठे आहे सापडलं पाणी विहिरीला पाणी लागलं पाहुण अहो तुमच्यामुळे हा चमत्कार घडलाय हो अहो विहिरीला पाणी लागलं हा चमत्कार केवळ तुमच्यामुळे पाणी लागलं तुमच्यामुळे फक्त हे सापडलं मी उघडते अठिली इकडे इकडे तुला काय वाटलं ग तू बोलते ते मला काय कळत नाही मला येडा बोलते मूर्ख बोलते तू जना आता देईल ना अशी एकच दरवेळेला अरे तसं ती काय नाही बोलली मग काय नवीन बोलली काय बोलली मला सांग बघतो ती बोलली की तू गावाचा देव आहेस मने कुठे मने मने आतमध्ये आतमध्ये सर वाचतोय काय वाचतोय फोन वाचतोय फोन फोन साहेब चला चला तिकडे येस सर वागळे कुठे आहे बार मध्ये सर बार मध्ये मने बार मध्ये म्हणून मी बार मध्ये सर सापडला का अरे साहेब फक्त आता तीन पेग तीन हात दूर आहे सर आता जर का तो सापडला नाही ना वागळे तर तुमचे ते तिन्ही हात मोडून टाकेन कळलं सर चला त्याला पकडायला पाहिजे
हातच सापडला. आता आपलं प्रमोशन होणार. काय काय वागळे साहेब काय अहो म्हणजे तुम्ही साक्षात इथे हजर असताना क्राईम होतोय. कोणता क्राईम? अहो तुमच्या नाकावर टिचून हा डान्स बार चालू आहे. अरे हा अरे सरकारचा कायदा धाब्यावर बसून एक पोरगी कमी कपड्यात नाचते. अरे तुम्ही त्याला इन्स्पेक्टर म्हणवता पण तुम्हाला कोण भिकच घालत नाही. अरे तुम्हाला कोण इज्जतच देत नाही. कुठे आहे ती पोरगी आणि कुठे आहे तो बारचा मालक हवालदार गोपी? हवालदार गोपी साहेब बोलत आहेत. यस सर. शोधून काढा त्याला. पण साहेब काय उपयोग नाही. काय हा बार साहेबांच्या मतदारसंघात येतो आणि त्यात इलेक्शन पण जवळ आले. बरोबर. थांब. अरे हट. या सुपारी भाईची सुपारी कोणी खाऊ शकत नाही. सुपारी तो सुद्धा हातातून निसटला. नाही तर नाही निदान सुपारीला तरी पकडायला हवं. चला चला सुपारी गेला त्याला पकडायला हवं.
मन आपण दिसतो लवकर पकडा त्याला बघा हा साप बघा हा साप जिथे साप झालाय आणि हा कोण गारुडी अरे तू गारुडी तर मी दारुडी नंबर वन चा दारुडी अरे देवा पण आता बातम्या कोण देणार जाऊ दे मीच देतो बातम्या कुठे गेला कॅमेरा शेवंता दिसतोय ना मी दिसतोय हे शेवंता उठ 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 आपल्या झेंडूला उठव बारक्या झेंडूला उठव त्याला सांग बाबा आले बाबा टीव्हीवर दिसतोय बाबा शेजाऱ्यांना पण सांग सगळ्यांना सांग ओरडून ओरडून बाबा दिसतोय टीव्हीवर म्हणून बातम्या बातम्या द्यायला आलो ऍक्च्युली नमस्कार महत्वाची बातमी अशी आहे की मने इथे आलेलाच नाहीये तो डायरेक्ट राजवाड्याकडे पळालाय पण महत्वाचं म्हणजे मला एक प्रश्न पण विचारायचा हो सगळ्यांना त्याचं उत्तर मला मिळत नाही हो अहो मी प्यायलो नाही की मी हलतो आणि प्यायलो की सरळ कसा होतो ओ मी काय म्हणतो हा कॅमेरा चालू आहे ना नाहीतर माईक फेकून मारे ना लय बेकार माणूस आहे हा बघा बघा ए ओकड्या ए गारुड्या उठ ना ए गारुड्या ए उठ उठ हे बघा साप बघा हे अरे आज वाढदिवस तुझा नागपंचमी उठ उठ मेला उठ उठ जाऊ जाऊ दे जाता जाता शेवटची कविताच ऐकवतो तुम्हाला चोराला बघून कुत्र्याला सांगतो चाव 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 चोराला बघून कुत्र्याला सांगतो चाव 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 ते सगळं जाऊ दे मन्या तू धाव धाव मन्या धाव आजच्या बातम्या संपल्या नमस्कार पण शिला लेख तो सुपारी सुपारी हा खजिना हा वागळे सरकार जमा करेल म्हणून घेऊन पळत होतो संपला या शिलालेखात खजिना वगैरे काही नव्हता फक्त इतिहास होता याने फसवलं तुला आई शपथ काय आई शपथ काय रे चिन्या ती बोलते ते खरंय बरोबर बोलते ती तुम्ही मला गावाकडे नीट आणावं म्हणून हे मी खोटं बोललो म्हणजे मला आणि मग ती विहीर गावाकडे आलो तेव्हा मला कळलं तुम्ही खजिन्यासाठी काही करू शकता म्हणून मी गावासाठी विहीर खणून घेतली काय चाललंय काय थांबवा सगळे थांबा कोण तुम्ही गोपी हवालदार नवीन भरती या राजवाड्यामध्ये फक्त आमची हुकूमत चालते पोलिसांची नाही जर कोणी त्यातून येण्याचा प्रयत्न केलाच तर त्याला फुटेल 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 आपण कोण मी कोण आहे पोलीस नाही मी इन्स्पेक्टर वागळे पण आता मी सस्पेंड झालोय मी आता इन्स्पेक्टर नाहीये महाराज आपण कोण मी गोट्या गोट्या भाईचा पंटर आपण कोण मी भाई सुपारी भाई हा माझाच पंटर आहे आपण कोण चिनप्पा आणि आपण गोरी आणि आपण कोण मी मान्य कोण आहे रे तिकडे राजवस्त्र आणा इकडे बकऱ्याला बळीला नेण्यापूर्वी असा सजवतात महिपती महिपती तुम्हीच तुम्हीच आमचे राजकुमार महिपती तुम्ही मला ओळखलत आपल्या आजोबांना ओळखलत हाच खरा खजिना आठवला सगळा आठवला म्हणजे ओळखला मी माझ्या आजोबांना ओळखला माझ्यासारखेच दिसतंय राजकुमार तुम्हाला आठवतही नसेल तुम्ही त्यावेळेला एक वर्षाचे होतात आमच्या एकुलत्या एक मुलानं
प्रेमविवाह केला. आम्ही त्यांच्यावर नाराज झालो आणि मग त्यांना आम्ही त्या राजसत्तेवरनं बेदखल केलं. तुमचा तो चेहरा आमच्या डोळ्यासमोर सतत राहिला. आम्ही तुम्हाला खूप खूप शोधलं पण तुम्ही इंग्लंडला असल्याचं कळलं. आमची प्रकृती बरी नसल्या कारण त्या ठिकाणी येऊ शकलो नाही. मी आणि इंग्लंडला काहीतरी लोचे आहे. हे तैलचित्र आबासाहेबांचं म्हणजेच आमच्या चिरंजीवांचं. तुमचा आणि त्यांचा चेहरा एकसारखाच दिसतो. आपण परत याल याची आम्हाला आस होती. ईश्वरानं आमची शेवटची इच्छा ऐकली. चला तयारी करा, ढोल ताशे मागवा, राजकुमार महिपतराव येण्याच्या उत्सवाचा दिवस साजरा करा. आम्ही बहुत खुश आहे. गावात सगळीकडे मिठाई वाटा, अन्नदान करा, वस्त्रदान करा, धान्याची गोदाम पूर्णपणे मोकळी करा आणि आपल्या संपूर्ण राज्यभर तुम्ही आनंदी आनंद साजरा करा. आम्हाला खूप आनंद झालाय. आम्ही आनंदामध्ये नाचणार आहोत, गाणार आहोत. अरे अरे काय झालं महाराज? आम्ही गरीब दानव मानव, अख्ख्या गावाला काहीतरी वाटलं, आम्हाला सुद्धा काहीतरी वाटलं ना महाराज. तेव्हा मी झोपेत होतो. जागे व्हा, जागे व्हा महाराज, आम्हाला पण काहीतरी वाटा ना महाराज. पोट भरेल एवढं, महिनाभर काहीतरी द्या ना महाराज. तुम्हाला वर्षभर जरी दिलं ना तरी तुमचं पोट भरणार नाही, एवढं मोठं आहे. ठीक आहे, तुम्ही आमचे प्रधान होणार. होणार होणार होणार. पगार किती देणार? 30,000. 30,000? 40,000. 40,000? 50,000. 50,000. महाराज माझं पण काहीतरी करा ना. तुला किती सुपाऱ्या हव्यात? तशा माझ्याकडे दोन आहेत ऑलरेडी. त्याच्या उपर तुम्हाला किती द्यायचे असेल तेवढ्या द्या. सहा 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 भाई तीन तीन. सर वाचतोय. काय वाचतोय? फोन वाचतोय. फोन. हॅलो कमिशनर. मी नाहीये सांगा. हॅलो हॅलो सुपारी भाई बायको शेख साहेब. अरे हात. अरे इन्स्पेक्टर म्हणजे काय कटपुतले हाताच्या बोटावर नाचवायला? माझ्या माझ्या मागे लागतो काय रे अरब्या? 4,000 रुपये पगार देता, त्या पगारात कधी भागते का कोणाचा? बरोबर आहे सर. मला 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 ऑर्डर देतो, मला मर्डरची धमकी देतोस. अरे 4,000 रुपयात राब राब राबवता? अरे 24 तास ड्युटी करायला लावता. अरे घरी गेलो ना की बायको आम्हाला ओळखत सुद्धा नाही. हो सर. धूत तुझ्या जिंदगीवर. अरे लात मारतो अशा नोकरीवर, लात मारतो मी. आजपासून असल्या सुपाऱ्या घेणं बंद. बँग चाल सटाक. अरे फटाक. नमस्कार. आम्ही मंत्रालयाकडून आलो होतो. म्हणजे आम्ही महाराज होण्याची खबर मंत्रालयापर्यंत पोहोचली. महाराजांच्या निधनाची खबर आम्हाला कळाली, ऐकून खूप वाईट वाटलं. आम्हालाही झालं, पण जग काही थांबत नाही. महाराजांच्या इच्छेप्रमाणे आम्ही राज्यकारभार हाती घेतला. बोला काय काम आहे? एखाद मंत्रीपद देण्याची योजना आहे काय मुख्यमंत्र्यांची? तसं नाही, आम्ही पुरातत्व विभागाकडून आलो आहोत. ते काय असतं? त्याद्वारे आम्ही ऐतिहासिक वस्तू जतन करून ठेवतो. बर मग
महाराजांचा सन्मान म्हणून त्यांना इथे सरकारतर्फे राण्याची मुभा देण्यात आली होती. पण इथे एक भव्य म्युझियम उभारण्याची सरकारची योजना आहे, त्यामुळे ही मालमत्ता सरकारची आहे आणि याच्यावरती सरकारचाच हक्क आहे. तेव्हा काय, तेव्हा अंगावरची वस्त्रे काढावी आणि हा राजवाडा सोडवा. काय या ऑर्डर्स. अरे या या काका, या बसा बसा बसा. ये दरा सांग कोट्या कुठली मारू भाई. जी पाहिजे ती मारा, पण भाई नेम व्यवस्थित मारा. ह्या गोट्याचा गेम करू नका. ए तू सुपारी भाईचा नेम बघितला नाही रे, एकदम डायरेक्ट शेवटी गोट्याचा गेम केला. ए डबल अपू नको, तुझ्यामुळे आमची नोकरी गेली. ए गपे, ए मला नोकरी करून सांगणाऱ्याला पकडून मारणार मी खावणा, कारण मी या एरियातला नंबर वन भेवला. ए आणि मी नोकरी करत नाही, मी लोकांना नोकरीला लावतो. काय तू लोकांना नोकरी लावतो? ए आम्हाला लाव ना नोकरीला प्लीज. ए चल आता लावतो, बोल काय काय पाहिजे. ए आठवड्यातून 2 दिवस सुट्टी पाहिजे. ए 2 दिवस काय, 3 दिवस मिळेल. 3 काय 4 दिवस दिली, चल घेतल्या. महिन्याला पगार पाहिजे 20,000. ए 20,000 नाही, 30,000 मिळेल. 30,000? अरे 30 काय, 35 दिले, घेत चल. घेतला. जायला यायला महिन्याला गाडी पाहिजे. ए गाडी काय, हेलिकॉप्टर लाई चॅप्टर आहेस तू. घे दिलं चल घे, थंपंके जात नाही. बोल तू हे सर्व करू शकतो? करू शकतो. तुझ्या समोर साहेबांना फोन लावतो. फोन कुठे रे माझा? हवा येते थांब. ए काय आमची बंकच करतो काय? बंकच करतो, बंकच बोलतो. सुरुवात कोणी केली? हो चप्पा हो चप्पा फसावे हो दे अप्पा. ए हटेली, याचा अर्थ आता मला कळतो आहे. येडा रे येडा, फसला रे फसला, है ना. या सगळ्यातून आपल्याला काय कळला? काय काय कळला? की कष्ट केल्याशिवाय तुम्हाला फळ मिळत नाही. बरोबर. धावत्याच्या मागे पळू नये. थेंबे थेंबे तळे साचे. पाण्याचा आणि पैशाचा हंडा अचानक भरत नाही. चोरी करून मोठा होता येत नाही. चला पण वीर खणल्यामुळे, लोकांसाठी काम केल्यामुळे जरा तरी आपण मोठा झालो ना. हे सगळा खरा असला तरी पुढे काय करायचा हा खरा प्रश्न आहे. आईला म्हणतात ना, कष्टाला नशिबाची साथ लागते. अरे बघता काय थोबाडाकडे, माझं नशीब बघा, खाणा इकडे. ह्याच्यात काय लिवलाय? खरा खरा वाचा, काय लिवलाय? ह्याच्यात नक्की खजिना आहे. कुठे आहे ते काय मला माहिती नाही. का? कारण हे जे लिहिलंय ना ते कन्नड भाषेत नाहीये. मग कुठल्या भाषेत आहे? बहुतेक चिनी भाषेत असेल. काय म्हणजे आता हा खजिना शोधायला चीनला जायला लागणार? बहुतेक. चलो चीन.
रुपया नहीं हो अब तो डॉलर, किन्ने कहा है देवा देवा, बंगला भारी भारी गाड़ी फिर ने कहा है देवा देवा, छोटी सी ही इच्छा तुला भारी पड़ेल का।